कॉलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में हुई भारी बारिश के कारण शहर में डेंगू और चिकनगुनिया जैसी बीमारियों में तेजी हो रही है। नागपुर नगर निगम के आयुक्त अभिजीत चौधरी ने नागपुर वासियों से सावधानी बरतने को कहा है। उन्होंने जनता से निवेदन किया है कि उनके घरों में कहीं भी पानी जमा ना होने दें। उन्होंने कहा कि सार्वजनिक स्थानों पर जमा हुआ पानी निकालने के लिए एनएमसी की टीम काम कर रही है। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। नमस्कार, मी डॉक्टर अमित चौधरी, नागपूर महानगरपालिका आयुक्त। गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे नागपूर शहरातल्या काही भागांमध्ये इव्हन काही घरांमध्ये सुद्धा पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळे तिथे डासांची उत्पत्ती होऊन जे डेंग्यू चिकनगुनिया तसंच जे आजार आहेत त्यांचं प्रमाण काही प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। त्याला रोकथाम करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे। सार्वजनिक ठिकाणी जमा झालेलं पाणी ड्रेन करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या टीम कार्यरत आहेत, पण त्याचबरोबर आपापल्या घरामध्ये जी वेगवेगळी ठिकाणं असतात, जसं की जुने काही टायर्स पडलेले असतील किंवा तुळसची टाकी आहेत, रांजण आहेत, नारळाच्या करवंट्या किंवा अशा ठिकाणी ते पाणी जमा होतं, या ठिकाणी सुद्धा डासांची उत्पत्ती होती। ही ब्रीडिंग रोखण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणचं जे आहे सगळ्यांनी घरामध्ये एक आठवड्यात किंवा एक दिवस तरी कोरडा दिवस पाळला पाहिजे आणि या ठिकाणी जमा झालेलं पाणी जे आहे ते ड्रेन केलं पाहिजे। तसंच डासांचा डंख होणार नाही याच्यासाठी ज्या पुरेशा आवश्यक काळजी आहे ती घेतली पाहिजे। महानगरपालिकेची जी टीम आहे त्यांच्या मार्फत आपण वेगवेगळ्या एरियामध्ये स्प्रेइंग आणि फॉगिंगची ऍक्टिव्हिटी करत आहोत, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। तसेच महानगरपालिकेमार्फत सर्व ज्या आशा आहेत त्या घरोघरी व्हिजिट करून आपल्याकडे चेक करत आहेत की असे कुठे आपल्याकडे डासाची उत्पत्तीचे ठिकाण होत आहे का, आणि तसं असेल तर ते आपण ड्रेन करून घेत आहोत। तर या सर्व कर्मचाऱ्यांना देखील आपण सहकार्य करावं। जर आपल्याला आजाराचं कोणतं लक्षण आढळलं, जसं की ताप आहे, अतिशय अशक्तपणा असेल, तर वेळोवेळीच आपण याची योग्य ती तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्याचं सिरियस आजारामध्ये पर्यावसन होणार नाही। महानगरपालिकेमार्फत जी काही आपल्याला डेंग्यू चिकनगुनिया तसेच इतर जे आजार आहेत संसर्गजन्य आजार या पावसाळ्यामध्ये वाढतात ते रोखण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, त्यात आपली सहकार्य देखील आपण सगळ्यांनी द्यावे।